सर्वांना जय भीम, नमस्कार। आज लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झालेली आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे आणि या सर्व देशातल्या लोकसभेच्या निवडणुकांचं एक मोठं लोकशाहीसमोर, भारतीय संविधानासमोर एक मोठं युद्ध भारतामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक अत्यंत लूटनीती, कूटनीती, कपटनीतीचं पूर्ण देशामध्ये प्रचंड भयंकर अशा प्रकारचं राजकारण सुरू झालेलं आहे। या राजकारणामध्ये सर्व राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या धूर्त चालाकपणाचा आपल्या सगळ्यांना पावलोपावली त्याचा परिचय होत असेल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून एक या देशातल्या वंचितांचा, आदिवासांचा, ओबीसींचा, मागासवर्गीयांचा एक हक्काचा आवाज, वंचित बहुजन आघाडी ती सुद्धा या निवडणुकीच्या तयारीला गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार त्याचे तयारी करत आहे। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, समज, गैरसमज, अफवा, भ्रम आणि राजकारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सर्व अफवांचा बाजार असतो आणि ही अफवा खरी की खोटी हे सिद्ध होईपर्यंत त्या निवडणुका संपून जातात। म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना ज्यांना खऱ्या अर्थानं या देशातली लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्याची, ज्यांची अत्यंत गांभीर्यानं जी लोक असा विचार करतात, त्या सर्वांना माझी विनंती आहे की एक शायर म्हणतो की जिंदगी अपने दम पर जी जाती है क्योंकि दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे निकलते हैं। तर ज्यांना स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या शक्तीवर विश्वास असतो तीच लोक जिवंत राहत असतात, जी भाडोत्री आणि किरायांच्या लोकांवर किंवा किरायाच्या पक्षांवर विश्वास ठेवतात त्या लोकांचे जनाजे म्हणजे त्यांची अंत्ययात्रा झाल्याशिवाय ते काही थांबणार नाही। म्हणून मी आपल्या सर्व वंचित बहुजन समाजातील लोकांना विनंती करणार आहे की आपला इतिहास हा लढाईचा इतिहास आहे, लढवय्या इतिहास आहे, जे अनेक लोक भीमा कोरेगावच्या इतिहासाचं उदाहरण देत असतात त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की खरंच आपण लढतो पण भीमा कोरेगावच्याही लढाईमध्ये आपण लढलो पण त्या लढाईनंतर आपल्याला आपलं राज्य काही निर्माण करता आलं नाही। आम्ही लढलो पण इंग्रजांसाठी लढलो असा आमच्यावर शिक्का मारला जातो, त्यामधून आमची अस्मिता जपली गेली असेल पण आमचं स्वतःचं राज्य निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं नाही। म्हणून आजही असे अनेक लोक आहेत की जी लढाईला तर तयार असतात, लढण्यासाठी प्रत्येक गोष्ट द्यायला तयार असतात, पण लढायचं कोणासाठी? काय आम्ही कायम दुसऱ्यांसाठी लढायचं का? काय आम्ही फक्त दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी आम्ही जन्माला आलोय? काय आम्ही फक्त दुसऱ्यांचे झाडू मारायला आम्ही जन्माला आलोय? काय राजा, महाराजा, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे काय या ठरलेल्या लोकांच्या घरात जन्माला घालायचे आणि वंचितांनी तुम्ही आम्ही फक्त जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावायचे काय? अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। अनेक लोक अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत। त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या लोकशाहीला आणि संविधानाला वाचवण्याच्या युद्धात ज्या लोकांनी नितीश कुमारांवर विश्वास ठेवला ते नितीश कुमार आज कुठे आहेत? ज्या लोकांनी पीडीपी सारख्या पक्षावर विश्वास ठेवला, नॅशनल कॉन्फरन्सवर विश्वास ठेवला, त्या पक्षांचे आज काय धोरण आहेत? त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांच्याकडे आपली माणसं विश्वासानं बघतात, कृपा करून हे राजकारण आहे या धूर्त चालाक आणि भ्रमजाळापासून आपल्या सर्व जनतेनं सावध राहिलं पाहिजे आणि नेहमी रक्त सांडायचं दुसऱ्यासाठी, मरायचं दुसऱ्यासाठी, हे दुसऱ्यासाठी लढण्याचे धंदे आता आपण कुठंतरी थांबवले पाहिजे। लढायचं स्वतःसाठी लढायचं आणि स्वतःची राजकीय अस्मिता आणि ताकद सुद्धा त्यामधून उभी झाली पाहिजे
याचंही भान आपल्या सगळ्या लोकांनी ठेवणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातली देशातली परिस्थिती आपल्या लोकांना कळत असेल की भाजपा हा असा पक्ष आहे की हा चोरावर मोर झालेला पक्ष आहे. भाजपाचं राजकारण म्हणजे तुम्हारे खत्मे हमारा सलाम. त्यामुळे भाजपावाल्यांना फारसा फरक पडत नाही कोणाचे किती खासदार निवडून आले, किती आमदार निवडून आले, कारण भाजपावाले निवडून आलेल्या पक्षासहित आणि निवडून आलेल्या खासदारासहित त्या खासदारांना परत ते भाजपामध्ये फोडून वापस घेतील, अशा प्रकारचं गेल्या 5-10 वर्षातलं भाजपाचं राजकारण आहे. मग ते अरुणाचल प्रदेशमध्ये तिथली काँग्रेस फोडून तिथं भाजपानं सरकार बनवलं असेल, मध्य प्रदेशमध्ये भाजपानं काँग्रेसचं सरकार पाडून सरकार बनवलं असेल, महाराष्ट्रातलं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडून सरकार बनवलं असेल, गोव्यामध्ये बनवलं असेल, पूर्ण देशात. त्यामुळं हा आपल्या अनेक लोकांच्या डोक्यामध्ये असलेला जो मूर्खपणा आहे की या पक्षाचा आमदार जिंकल्यानंतर, अरे आमदार जिंकेल पण तो जिंकलेला आमदार परत निवडून आल्यानंतर भाजपात जाणार नाही याची कोण खात्री देणार आहे? हा निवडून आलेला एखादा नेता हा परत भाजपासोबत साटेलोट करणार नाही याची काय खात्री आहे? महाराष्ट्रातल्याही जनतेला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जे अनेक लोक वंचित बहुजन आघाडीबद्दल, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करतात, त्या लोकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांचं राजकारण आम्ही पाहिलं, तर ज्यांचं धोकाधडीचं आणि दगाबाजीचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे, 30-35 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भाजपाला वाढवण्याचं काम कुणी केलं? भाजपाला ताकद देण्याचं काम कुणी केलं? काही इतिहास आम्ही विसरलो का? आज संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही 2 पावलं मागं सरकून विचार करतो याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला तुमचे स्वभाव आणि तुमच्या भूमिका माहीत नाहीयेत. त्यामुळं कृपा करून या धूर्त राजकारण्यांपासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आणि हे जे काही मीडियामधून हा जो काही महाविकास आघाडीचे नेते जो काही एक सायकोलॉजिकल गेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांना आमची वारंवार आम्ही सांगतोय की जरा तुम्ही ह्या तुमच्या चालाख राजकारणापासून सावध राहा. आत्ताची नव्या पिढीतली फुलेशाहू आंबेडकरवादी जी नवीन पिढी आहे, ही पिढी तुमच्या भंपक तर्काला बळी पडणार नाही. काँग्रेस पक्षालाही आमचं निक्षून सांगणं आहे, भारतीय जनता पार्टीला पूर्ण देशात 22,90,00,000 मत आहेत. काँग्रेस पक्ष 11,94,00,000 मतावर असलेला पक्ष आहे. काँग्रेस पक्षानं या आविर्भावात वागू नये. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तुमचे 80% पक्ष फुटलेले आहेत. 40-40, 50-50 आमदार तुमचे फुटून भाजपामध्ये गेलेले आहेत, आणि तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जुन्या ताकदीच्या अहंकारावर युती आघाडीच्या चर्चा करायची मोठी हौस आलेली आहे तुम्हाला. 80-80% तुमचे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच आविर्भावामध्ये आहेत. तुम्ही तुमची राजकारणातली गेलेली पत आणि राजकारणामध्ये तुमची संपत चाललेली ताकद याचा अनुभव आणि याची एक प्रकारची तुम्हा सगळ्यांना आजही ते स्वीकार करायला तुम्हाला पचत नाहीये, ते तुम्ही स्वीकार करायला तयार नाहीयेत. म्हणून माझी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ही जी काही चर्चा चालू आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, 2 जागा घ्या, 3 जागा घ्या. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, खास करून संजय राऊत, तुम्ही कोणत्या जागांची ऑफर दिली आहे वंचित बहुजन आघाडीला जरा सांगा ना मीडियाला. आकडा सांगणं सोपं आहे, पण जागा कोणती? मी या सोशल मीडियातून आपल्या सगळ्यांना सांगतोय की ज्या जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवाराला फक्त 15,000 मतं मागच्या निवडणुकीत भेटली, ती जागा हे महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडीनं घ्यावी. ज्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला फक्त 36,000 मतं आहेत, ती म्हणतात ही लोकसभेची जागा तुम्ही घ्या. आणि ज्या जागेवर, सांगली सारख्या जागेवर जिथं वंचित बहुजन आघाडीला 3,00,000 मत आहेत, बुलढाण्यासारख्या जागेवर जिथं वंचित बहुजन आघाडीला 1,74,000 मत आहेत, 1,72,000 मतं असणारी हिंगोली सारखी जागा, 1,66,000 मतं असणारी नांदेड सारखी जागा, 1,70,000 मतं असणारी सोलापूर सारखी जागा, 1,23,000 मतं असणारी हातकणंगले सारखी जागा, ज्या जागेवर वंचित बहुजन आघाडीची तगडी तयारी आहे, वोट बँक आहे, जिथं जिंकण्याची जास्त खात्री आहे, अशा जागा तुम्ही सोडायला तयार नाहीत. जिथं 15,000 मतं पडले, जिथं 36,000 मतं पडले,
जिथं वंचित बहुजन आघाडीची जोरदार जिंकण्याची तयारी आहे त्या जागा तुम्ही द्यायला तयार नाहीत, त्या जागांवर चर्चा व्हायला तयार नाही। म्हणून महाविकास आघाडीच्याही नेत्यांना आमचं सांगणं आहे की ही जरा आम्ही जागांसहित पक्षाच्या माध्यमातून भविष्यामध्ये त्याचाही भांडाफोड आम्ही करू, त्यामुळे ही जरा चालाकी थांबवा, हा तुमचा राजकीय चालाकपणा थांबवा, तुमचे कपडे फाडण्याची आमच्यावर वेळ आणू नका, कारण आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला या निवडणुकांमध्ये पराजित करायचं आहे। म्हणून सगळी माणसं शांततेनं आम्ही सगळ्या वाटाघाटी बघतोय, चर्चा बघतोय, पण ही काय चालाकी आहे? बाळासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहावं, लिहिलं ना पत्र, जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे चेले चपाटे त्यांच्या मागं पुढे फिरणारे गोंडा घोळणारे जे काही पत्रकार आहेत, काही त्यांचे छोटे मोठे चापलूस चमच त्यांचे समर्थक आहेत, ते समर्थक नेहमी म्हणायचे पत्र लिहिलं पाहिजे। मग पत्र लिहिलं तर त्या पत्राचं उत्तर दिलंय का आजपर्यंत? ज्या पत्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला थेटपणे आपण चर्चा करूया, आपण वाटाघाटी करूया, त्या पत्राचं उत्तर आणखी आलेलं नाही। दोन पत्र लिहिलेली आहेत, दोन्ही पत्राचं उत्तर नाही। उद्याच्या यात्रेचं पत्र जरी आलं असेल तरी ती एक यात्रा आहे, ती एक सभा आहे, त्या सभेचं निमंत्रण आलेलं असेल, पण जे वास्तविक राजकीय वाटाघाटी आणि राजकीय जागा वाटपाच्या साठी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचं आणि उत्तर आलेलं नाही। या सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्हाला ज्या भारतीय जनता पार्टीला हरवायचे, भारतीय जनता पार्टीमध्ये 38 पक्षांचं एनडीए आहे, 38 पक्षांचं, आणि ज्या पक्षाची कवडीची सुद्धा लायकी नाही त्यांना सुद्धा त्यांनी मंत्रालय दिलेले आहेत, कवडीची सुद्धा, ज्यांच्याकडे वोट बँक नाही, ज्यांची नावं मी जर तुम्हाला काही नावं वाचून दाखवली तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, हे तमिल मनिला काँग्रेस, हम पार्टी, निषाद पार्टी, राजभर पार्टी, आरएसपी, जन सुराज्य, प्रहार, जनसेना, जननायक, लोक जनशक्ती पार्टी, असले 26 पक्ष आहेत या इंडियाच्या भाजपाच्या गठबंधन मध्ये, आणि या 26 पक्षांना मिळून, त्याच्यामध्ये कवाडे आठवले पण त्याच्यात आहेत, या 26 पक्षांना मिळून फक्त 62 लाख मत आहे। भारतीय जनता पार्टीच्या इंडिया आघाडीच्या 26 पक्षाला भारी, आणि या 26 नाही अख्ख्या भाजपाचा कर्दन काळ ठरू शकेल एवढ्या ताकदीचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। पण त्या वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत इंडिया आघाडीनं 4 ओळीचं, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी नाही, इंडिया आघाडीचं 4 ओळीचं, इंडिया आघाडीत सामील होण्याचं 4 ओळीचं पत्र नाही। महाराष्ट्रात ज्या पक्षाला, शेतकरी कामगार पक्षाला 5 लाख मत आहे, त्या शेतकरी कामगार पक्षाला तुम्ही सन्मानानं इंडिया आघाडीत सामील केलेलं आहे, पत्र लिहून त्यांच्या घरी जाऊन तुम्ही पत्र देता। पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो संभ्रम निर्माण केला जातोय त्या संभ्रमापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीची पहिल्यापासून ही भूमिका आहे, पण ह्या भूमिकेमध्ये एक जागा घ्या, दोन जागा घ्या, 50-70-80 वर्ष गेले ना आमचे, रिपब्लिकन चळवळ असेल, आंबेडकरी राजकारण असेल, एकच जागा ही, तीच मानसिकता आहे तुमची, एक जागेची मानसिकता, तुमचे 80-90% पक्ष फुटले तरी तुम्ही लोक एक जागा सोडायला तयार नाहीत, अख्खे पक्षाच्या पक्ष तुमच्याकडे उमेदवार नाही आहेत, 15 मतदारसंघात तुमचे प्रचंड पराकुटीचे भांडण चालू आहेत, निवडणूक घोषित झाली तरी तुमच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही। हे जे काही चाललेलं आहे, बरं, ज्या काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांपासून बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्या आंबेडकरी चळवळीला सातत्यानं पराजित केलं तरी सुद्धा ते अपमान पचून बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस सोबत युतीला तयार आहेत की नाही? ज्या शरद पवारांनी अनेक लोकांना बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं केलं, रामदास आठवले सारख्या माणसाला मंत्री बनवून किंवा अनेक अशा छोट्या मोठ्या लोकांना हाताशी धरून बाळासाहेब आंबेडकरांचं 40 वर्षाचं राजकारण कायम कमजोर केलं, कायम आंबेडकरी चळवळी फोडल्या, एवढा सगळा अपमान आणि नुकसान पचून सुद्धा त्या शरद पवारांसोबत बसायला बाळासाहेब आंबेडकर तयार आहेत की नाही? ज्या शिवसेनेनं 30 वर्ष भारतीय जनता पार्टी उरावर घेतली, या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी वाढवणारी, या भारतीय जनता पार्टीला ताकद देणारी पार्टी शिवसेना आहे, पण तरी सुद्धा शिवसेनेनं आज भाजपाच्या विरोधी भूमिका घेतल्या बरोबर त्या शिवसेनेसोबत युती करून भाजपाला हरवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला की नाही? का आम्हीच 1000 वर्ष मान झुकवायची, आम्हीच 1000 वर्ष भीक मागायची,
म्हणजे आम्ही फक्त तुमच्या दरवाज्यात भीक मागायला बसायचं, एक जागा द्या, दोन जागा द्या, आणि तुम्ही मात्र तुमचे पक्ष किती फुटले त्याचा अंदाज आहे का तुम्हाला? 40-40, 50-50 दिग्गज तुमचे कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री सारखी माणसं, दिग्गज लोक तुमचे पक्ष सोडून गेले आहेत. तुमची सुद्धा किती ताकद आहे ते कळेल ना. तुम्ही कशाला इतिहासातल्या जुन्या ताकदीच्या आविर्भावामध्ये युतीच्या चर्चा करताय? भारतीय जनता पार्टीला हरवायचे तर जरा प्रत्येक पक्षानं दोन पावलं मागे सरकलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांचं 40 वर्षाचं राजकारण ज्यांनी नासवलं, कुजवलं, बाळासाहेब आंबेडकरांचं स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण या महाराष्ट्रात उभं होऊ नये यासाठी ज्यांनी करोडो करोड रुपये खर्च करून 1760 चमचे दलाल उभे करून बाळासाहेब आंबेडकर आणि आमचं स्वाभिमानी राजकारण ज्यांनी अडवलं, तरी सुद्धा हे सगळे अपमान बाजूला फेकून यांच्यासोबत चर्चा करायला, वाटाघाटी करायला बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं बसत आहेत. आणि तरी सुद्धा यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही झुकत घेतलं पाहिजे. अरे आम्ही हजारो वर्ष झुकतच आलोय ना, हजारो वर्ष आम्ही पिढ्यान पिढ्या झुकायचंच. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आमचं काय? उद्धव ठाकरे यांच्या बायकोचा भाऊ श्रीधर पाटणकर, त्यांची ईडी चौकशी चालू आहे. रोहित पाटलांची ईडी चौकशी चालू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी त्या नॅशनल हेराल्ड नावाच्या न्यूज पेपरच्या प्रकरणात स्वतः सोनिया गांधी, राहुल गांधींची ईडी चौकशी चालू आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर हे या लोकांना जेलमध्ये जावं लागणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांवर कोणत्या हेराफेरीचा आरोप आहे? का 1 रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप आहे? का कुठल्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीच त्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये मदत केली नाही, हे तर थेटपणे बसलेले आहेत. थेटपणे त्यांच्यावर तरी सुद्धा बरेच लोक विश्वास ठेवतात की नाही. मग असं वंचित बहुजन आघाडीनं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी असं काय काम केलेलं आहे की ज्यांच्याबद्दल हे काही फडतूस पत्रकार आणि हे काही काय म्हणतात तथाकथित काही चेले जे असे प्रश्नचिन्ह उभे करतात काय? या लोकांना आमचा प्रश्न आहे की हे निवडून आलेले राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे किंवा आणखी इतर पक्षांचे, यांना बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं ना की बॉन्डवर लिहून द्या की आम्ही निवडून आल्याच्या नंतर भाजपमध्ये जाणार नाही. अजूनपर्यंत कुठल्याही पक्षानं त्याची हिंमत दाखवलेली नाही. मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या असल्या तरी मला असं वाटतं की ही जी भीती आहे काँग्रेसवाल्यांना, आमची विनंती आहे, आम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेशात तुमचे काय हाल झाले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या एका आंबेडकरी पक्षाला तिथं उत्तर प्रदेशात सत्ता भेटल्यानंतर तिथली काँग्रेस भुईसपाट झालेली आहे. 1% सुद्धा काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये मत नाही आहे. 1%ची सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसवाल्यांची लायकी नाही आहे. याची भीती आहे काँग्रेसला की उत्तर प्रदेश सारखं जर परत महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना ताकद भेटली तर बाळासाहेब आंबेडकर उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस भुईसपाट होईल किंवा एक आंबेडकरी पक्ष स्वतःच्या ताकदीवर उभा होईल याची भीती आहे का तुम्हाला? बोला ना स्पष्ट. भीती आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टीला हरवणं जास्त गरजेचं आहे का एक आंबेडकरी पक्ष आणि आंबेडकरी नेता स्वाभिमानानं उभा होतोय त्याला अडवणं तुम्हाला जास्त महत्वाचं आहे? या प्रत्येक गोष्टीची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. ते सामान्य जिंदाबाद मुर्दाबाद करणाऱ्या लोकांना तर्क द्या तुमचे भंपक. आम्हाला तुमच्या पोटातलं पित्त, तुमच्या मेंदूतले आणि माइंड आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधले विचार काय आहेत ते आम्हाला चांगले कळतात. म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की कुठल्या ईडीला, सीबीसीआयडीला, भाजपाला आणि आरएसएसला कवडीचं सुद्धा न घाबरणारे नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचा 1 खासदार आला काय, 10 खासदार आला काय, कुठलाही बाळासाहेब आंबेडकरांचा खासदार कधीही भाजप आरएसएसला मदत करणार नाही याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. तशी इतर पक्षांची खात्री देता येत नाही कारण आज महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे, देशभरातल्या काँग्रेसचे दिग्गज नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आहेत. शिवसेनेचे नेते सामील झाले आहेत, राष्ट्रवादीचे नेते सामील झाले आहेत. तुमचे पक्ष फुटून भाजपात गेलेले आहेत, तुमचे पक्ष कळत न कळत भाजपाला मदत करतायत, तुमची माणसं करतायत. बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हा अपप्रचार वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत आपण थांबवला पाहिजे. आणि आजची परिस्थिती ही ऐतिहासिक परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी गेल्या 5 वर्षापासून मेहनत करत आहे. कधी नव्हे ते महाराष्ट्रात ओबीसी मराठा आरक्षणाचा विषय असेल, मुस्लिमांच्या संरक्षणाचा मुद्दा असेल की आंबेडकरी राजकारण उभं करण्याचा मुद्दा असेल, वंचित बहुजन आघाडी ताकदीनं महाराष्ट्र भर लाखो लोकांच्या सभा करते.
तरी सुद्धा जर काही भंपक लोक प्रश्न उपस्थित करतात, अरे लोकशाहीत मतदान झाल्यानंतर समजेल, पण मतदानाच्या अगोदर लाखो लोकांच्या जनाधाराच्या ज्या सभा होत आहेत हा पुरावा आहे की महाराष्ट्रातलं जनमानस, लाखो लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातलं राजकारण उभं करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हे जे काही चाललेलं आहे हे चांगलं नाही आहे, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी जे काही असेल या सगळ्या गोष्टी विसरून वंचित बहुजन आघाडी तयारीमध्ये आहे. पण तुम्ही जी चालाखी करताय ती चालाखी मी मतदारसंघ निहाय एक्सपोज करायला मागं पुढं पाहणार नाही. तुमच्या प्रत्येकाच्या कुंडल्या आम्हाला माहीत नाही अशातला भाग नाही, पण पूर्ण देशाच्या समोर भारतीय जनता पार्टीला थांबवावं असं संकट असल्यामुळे सगळी माणसं काही अपमान काही ज्या छोट्या मोठ्या आरोप आहेत ते शांतपणे ऐकत आहेत की चला नको, सगळ्यांनी एकत्र बसूनच केलं पाहिजे. पण तुम्ही सत्तेत नसताना, तुमची कसलीही आज तयारी नसताना, तुमची सगळी माणसं फुटली असताना कुठल्या गोष्टीचा अहंकार आहे तुम्हाला एवढा? कोणता अहंकार आहे? कशाचा अहंकार आहे? आणि जर तुम्ही तुमच्या एक जागा 40-42 आमदार शिवसेनेचे फुटतात तरी शिवसेना त्याच्या 22 जागेवरून 23 जागेवरून एक जागा सोडायला तयार नाही. आय काँग्रेस जी महाराष्ट्रामध्ये आज त्याची अवस्था इतकी वाईट आहे एक जागाला सोडायला तयार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक बरं आहे की त्यांनी मागच्या निवडणुकीत 19 जागा लढल्या होत्या, आता ते 10 जागा लढण्याची तयारी करताय. त्यांनी त्यांच्या 9 जागा सोडल्या असं गृहित धरायला हरकत नाही. त्यांनी मान्य केलं की आमची माणसं फुटल्यानंतर आता 19 पैकी 10 जागा दिल्या तरी चालतील, पण शिवसेनेचं काय? 40-45 आमदार फुटल्यानंतर एक जागा सोडायला तयार नाही. काँग्रेसचं काय? जो एकच काँग्रेसचा खासदार निवडून आला त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्यांच्या सुद्धा बायकोनं आरोप लावले की अंतर्गत राजकारणातून माझ्या नवऱ्याचा जीव गेला. तुमचे पक्ष फुटले असताना आमदार खासदार मंत्री सगळे लाईन लावून भाजपात गेले असताना तुम्ही एक जागा सोडायला तयार नाहीत. आणि जी वंचितला तुम्ही जागा ऑफर केली, कोणती जागा ऑफर केली? जिथं जवळपास 4.5-5 लाखाच्या फरकानं काँग्रेसचा उमेदवार पडलाय. त्यामुळं ही चालाखी आपण थांबवा आणि भारतीय जनता पार्टीला रोखण्याचा ठेका आणि टेंडर काही एकटं आमचं नाहीये. जे जे संविधानवादी आहेत, मानवतावादी आहेत, ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि प्रत्येकानं 2 पावलं पुढं सरकलं पाहिजे. आणि ज्या जागा वंचित बहुजन आघाडी जय्यत तयारीनं करत आहे, जिथं वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते, अशा जागांची लिस्ट काल मला वाटतं पक्षाच्या वतीनं पोहोचवण्यात आलेली आहे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये किंतु परंतु न करता सन्मानजनक जागा वंचित बहुजन आघाडीला दिल्या पाहिजे, कारण वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात आज अत्यंत प्रखर भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी सशक्त ताकदीनं काम करणारा पक्ष आहे, वोट बँक आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे यांनी मागच्याही निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे, आत्ताही महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या सभांमधून हे चित्र महाराष्ट्र डोळ्यानं पाहत आहे. ही कल्पना नाही आहे की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे जनता आहे. जनता आहे, ती सभांमध्ये येत आहे, ती वंचित बहुजन आघाडीला समर्थन करत आहे. त्यामुळे जे डोळ्याला तुमच्या दिसत नसेल तर ही तुमची राजकीय चालाखी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आपण सगळ्यांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वजण या सर्व प्रकरणानंतर आपण सर्वजण बसून या महाराष्ट्रातल्या राजकारणाला शांतपणे विचार करावा. आदरणीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे उद्या या भारत जोडो न्याय यात्रा की काय याच्यामध्ये निमंत्रण आलेलं आहे, त्याच्यामध्ये जातील असं पत्र मी पण आत्ताच पाहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आपली भूमिका ही बसण्याची आहे, पण आपल्याही लोकांनी यांचा धूर्त आणि चालाकपणा जरा समजून घेऊया. भारतीय जनता पार्टीला मातीत गाडण्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाचं बलिदान देणारे, रक्त सांडणारे, घाम जाळणारे, प्रत्येक गोष्टीची तयारी असणारे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. हे ज्यांनी चोऱ्यामाऱ्या केलेल्या, ज्यांना ईडी CBCID चा भीती आहे, ही त्यांच्या बसची गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही. कारण एक ईडीची धाड पडली तो कोण किती माकडं कुठून कुठं उड्या मारतील काही खात्री नाही. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की स्वाभिमानानं सक्षमपणे आपण लढणार आहेत, आपण लढू शकतो. आपण आपल्या चळवळीवर, आपल्या नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवा. बाळासाहेब आंबेडकर
आपण महाराष्ट्रात जे काही राजकीय नियोजन करतायत त्या सगळ्या नियोजनावर आपण सगळेजण बारीकपणे विचार करूया आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवत राहूया. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.